एक 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 पहिले अजित पवार साहेबांच्या पहिले एक खुलासा करतो. माझ्याकडे एक जे तुम्ही सांगितलं विजय पुंडलिक दौंड यांचा पंचनामा झाला नी अशी बातमी आपल्याकडे आली होती. त्यांचा पंचनामा झालेला आहे हे माझ्याकडे त्याची सिग्नेचर आहे आणि ते आपल्या अधिकाऱ्यांनी केलं हे पहिले खुलासा. चुकून त्या बांधवांनी बोललं असेल तर ठीक आहे, छोटी शेतकरी बांधव जो बोलतो ते सत्य मानावं लागतं, पण आमच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला, अधिकाऱ्यांनी सर्टिफाईड कॉपी मला दिली, तितका एक खुलासा करायचा होता. हे खुलासा नाही आता आता हे पाहिजे त्यांची सही नाही आहे, तुम्ही बघून घ्या, तुम्हीच बघा बा, मला जे सांगितलं ते मी दाखवू लागलो. आता 15 थांबणार बाबा, 15-4 मला वाटतं श्री विजय दौंड याचा जो 17-4-2023 रोजी पंचनामा केलेला आहे, 34 गुंठे जमीन आणि बाधित क्षेत्र जे आहे त्याचा ते दाखवलेला आहे. आणि हे जे आहे 15-4 पण आता गारपिटीच्या पहिल्या टप्प्यामध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये पण लेट झाला असं, पण आज तर नाही आहे. तुमचा मी खुलासा यासाठी करू लागलो नाही, माझ्या माध्यम माहितीप्रमाणे 100% त्यांना मदत मिळाल, आणि नाही मिळाली तर जबाबदारी मी स्वीकारेल. पण तुम्ही ज्याचा आवाज उठवला त्याला वाचा पूर्ण, तुमचं काम आहे त्याला निर्णय देणं माझं कर्तव्य आहे. आता समोरच बघू लागलो, पण त्यांनी प्रश्न तिकडे बघावा लागतो. नाही मी पहिलेच बोललो स्पष्ट शब्दामध्ये का आमचा सर्वांचा विश्वास माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो आमच्यासाठी अंतिम राहील आणि निर्णय घेण्याचा अधिकार पक्षप्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून सर्वांचा त्यांना आहे. लाखो त्यांना मानणारा या राज्यामधला कार्यकर्त्यांचा गट आहे आणि विशेषतः शिवसेना ते प्रमुख आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना तो मान्य असला तर आम्हाला मान्य होण्याचा प्रश्नच नाही. मला असं वाटतंय का या प्रश्नाबद्दल जे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला मान्य असेल ते आम्हाला सर्वांना मान्य असेल. नाही पवार साहेब कसं आहे की ह्या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी अनेक वर्ष माझ्या माहितीप्रमाणे आता जे नेते आहेत त्या नेत्यामध्ये सर्वात ज्येष्ठ नेते आहे. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत त्यांनी कोणता निर्णय घ्यावा काय निर्णय घ्यावा त्यांच्या कार्यकर्त्यांना त्यांनी जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानप्रमाणे कार्यकर्त्यांनी त्यांचा आदेशाचा पालन करावं. शेवटी ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख या नात्याने त्यांनी जी त्यांची भावना पक्षासमोर ठेवली, आता पक्षाचे लोक काही कमिटी आणि शरदचंद्रजी पवारसाहेब ते अंतिम निर्णय घेतील. त्यांच्या पार्टीच्याबद्दल त्यांच्या पक्षाच्याबद्दल मी काय बोलावं हे उचित होणार नाही, असं निश्चित. पण ते जे निर्णय घेतील ते पक्षाच्या हिताचाच राहील. शरद पवारसाहेबांचं लोकमाझा संख्याचं हे जे काही पुस्तक झालं त्याच्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण खुलासे झाले, त्यामध्ये त्यांनी असंही म्हटलंय की नरेंद्र मोदींना महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता शिंदे गट असेल किंवा शिवसेना असेल त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादी अधिक महत्त्वाची वाटत होती, जवळची वाटत होती, त्यांच्याबरोबर युती करण्याचा त्यांचा जास्त प्रयत्न होता, कल होता. नाही कसं आहे, दोन्ही राष्ट्रीय नेते आहेत, कोणत्या नेत्यांनी काय निर्णय घ्यावा काय नाही घ्यावा त्यांचा कौल कुठे होता काय होता ते दोन्ही वरिष्ठ नेते त्यांना माहीत असेल. मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस बी या राज्यामध्ये एक प्रमुख पक्षापैकी एक पक्ष आहे आणि त्यांची आणि मोदी साहेबांचं काही बोलणं झालं असेल तर मी त्याच्यावर भाष्य करणं हे उचित होणार नाही. लगेच शेवटी राष्ट्रीय नेते ते पण एक पक्षाचे हे पण एक पक्षाचे दोन्ही पक्षाच्या बाबतीत दोन्ही नेत्यांनी जे निर्णय घेतलेला होता का न होता मला माहीत नाही, पण 5 वाजताचा त्याच्याबद्दल बी खंत त्यांनी व्यक्त केली मला असं वाटतंय का त्या पुस्तकामध्ये. तर अशा अनेक राजकीय घटना घडतात त्यामध्ये शरदचंद्रजी पवार या राज्यामधले आणि देशामधले प्रमुख नेत्यापैकी एक आहे. त्यांचा राजकारणामधला अभ्यास, राजकारणामधला सत्तेत असलेला अभ्यास आणि आमचा वयाप्रमाणे त्यांचा वयाप्रमाणे मोठा फरक आहे. मी 63 वर्षाचा आहे, 83 वर्षाचे आहे. निश्चित आपण पाहिलं तर मोठा गॅप आहे त्यांचा अनुभव आणि वरिष्ठ नेते जे निर्णय घेतात ते मला वाटतं आता पुढचा बी निर्णय राष्ट्रवादीच्या हिताचा घेतील. पुस्तकामध्ये ते पुढे असंही म्हणताय की महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचा शिवसेनेचा जो आरोप वारंवार केला जातो या पुस्तकात ते असं म्हणताय की देशातल्या कुठल्याच पक्षाच्या मनामध्ये अशा प्रकारचा मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा विचार नाही. या त्यांच्या वक्तव्यामुळे किंवा या विधानामुळे शिवसेना तोंड घशी पडली असं आपल्याला वाटतं.
नाही, शिवसेना आमची काही तोंडघशी पडणार नाही. ती दुसरी शिवसेना असेल तर ती तोंडघशी पडली असं ठीक आहे तुमचं, पण आमची आता शिवसेना आहे, आमचे मुख्यमंत्री शिवसेना आमची आहे, ती उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाची शिवसेना असं बोललं तर ठीक आहे. ते पडली असेल तर आहे, जे कारण की शरदचंद्रजी पवार साहेब ज्यावेळेस बोलतात, ज्यावेळेस लिहितात, आणि ज्यावेळेस लिखणीच्या माध्यमातून एक तीरमध्ये अनेक पक्षीवर त्यांचा पक्षावर जो काही वार असतो तो कुठं लागू होईल. त्यांनी सांगितलं होतं का काही भाकरी फिरवायची करा, आता त्याच्याऐवजी त्यांनी डायरेक्ट पुरा तव्वाच पलटी करून टाकला. तर मोठ्या साहेबांचा जो निर्णय होतो तो मोठा निर्णय असतो, आणि साहेब एक राजकारणामध्ये या राज्यासाठी ते राष्ट्रवादीचे सोडून महाराष्ट्राचा एक मराठी माणूस देशाच्या राजकारणामध्ये इतक्या मोठ्या शिखरावर ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चित या राज्याला अनेक वेळेस झाला. भविष्यामध्येही राष्ट्रवादीच्या एक नवीन पिढी तयार व्हावी असं त्यांचं भविष्य असेल, किंवा त्यांचा भाकीत असेल, किंवा त्यांच्या समोर नवीन पिढी घसावी असं ते अजित पवार साहेब जे बोलले त्याच्यावरून मला वाटतंय. मी काय त्यांच्या पक्षाचा अधिकृत काही बोलणारा माणूस नाही, मला कोणी ऐकणार बी नाही तिथं. मला तर वाटतं की एकदाच माझ्या 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी राज्यमंत्री असताना मी एकदाच पाहिलं त्यांना. त्यांनी दोनदा लिहिलं असेल तर दोनदा त्यांचा असेल, पण माझ्या माहितीप्रमाणे एकदाच असं मला तर वाटतं. उद्धव ठाकरे म्हणतायत की शरद पवारांना मी जो सल्ला दिला तो त्यांना पचनी पडला नाही. जर पवारांनी उद्धव ठाकरेंचा सल्ला ऐकला असता तर आजची परिस्थिती राष्ट्रवादी झाली तशी झाली नसती असं तुम्हाला वाटतंय का? आता पवार साहेब जे म्हणतात शिवसेनेची जी झाली ती झाली नसती, हे म्हणतात राष्ट्रवादी झाली ती झाली नसती, तर दोघांमध्ये काय, माझ्यापेक्षा तुम्ही याच्यामध्ये फार परफेक्ट डायग्नोस तुमचा आहे. पत्रकार या नात्याने तुम्ही सर्व पक्षीय, सर्व धर्मीय आणि सर्व गट तट तुम्हाला माहीत आहे, तुम्हीच जजमेंट लावा दोघांमधून कोणाचा सत्य आहे. वज्रमूठ मधला एक मूठ गेली, आता दुसरी मूठ जाणार, तिसरी मूठ जागेवर काय बोलले काल ते तुम्ही ऐकलं असेल. ज्या शब्दाचा उल्लेख मला वाटतं महाराष्ट्राचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्षांनी केलं तेच होतोय, अजितदादा करतात. त्याच्यावरून वज्रमूठ म्हणजे पहिले शिवसेनेची मूठ ज्यांनी तोडली त्याच्या हातामध्ये सकाळीच तुम्ही जातात विचारतात ते वज्रमूठ कशी तुटेल त्याचं नियोजनबद्ध शब्द काढतात. म्हणजे काय खरं आहे काय खोटं आहे, आम्ही ज्यांना मतदान केलं आमच्या मतावर ते खासदार झाले ते विसरले. मी तर शिवसेनेमध्ये माझ्या मतदारसंघात 1000 मताची शिवसेना 1.25 लाखवर नेली, माझं मत त्यांना दिलं ते आम्हाला शिव्या देतात, याच्यापेक्षा काय बाकीत पाहिजे. वज्रमूठ ही मला तर वाटतं त्याचं मूळ कारणच सकाळचा भोंगा, हे 7 वाजता 8 वाजता तुमच्या समोर वाजतो आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये त्याचे परिणाम दिसतात. संजय राऊत यांना संजय शिरसाट यांनी आता डाकू म्हटलंय, नवीन डाकू. आता संजय शिरसाट बोलले तर दोघांमध्ये तुम्ही तपासा कोण कशा पद्धतीने ते शब्द खरे आहे का खोटे आहे. खरं असेल तर संजय शिरसाट जे बोलले ते खरं आहे, आणि खोटं असेल तर संजय शिरसाटलाच माहीत असेल का ते बोलण्याच्या पाठीमागची. कारण की मी नवा शिवसैनिक तात्पुरता प्रसंगी करारमध्ये शिवसैनिक झाला होतो त्यावेळेस, मला इतक्या वर्षाचा अनुभव नाही आहे ना, मला मी काही जास्त त्यांना ओळखलेलं नाही आहे. परंतु काही दिवसामध्ये मी माझा एक मत त्यांना दिलं आणि त्या मताची परतफेड शब्दाच्या रूपाने ते जशी करतात त्याच्यामुळं ते काय आहे ते संजय शिरसाट साहेब जे बोलले, आमचे ते प्रवक्ते आहेत, त्यांनी जे बोलले आता पक्षाच्या वतीने बोलले का त्यांचा वैयक्तिक बोलले हे मला माहीत नाही, परंतु याचा तपासण्याचं काम तुम्ही बऱ्यापैकी करू शकता. आताची परिस्थिती बघता, कर्नाटकात निवडणूक आहे, आताची परिस्थिती बघता, आगामी ज्या महापालिका किंवा अन्य निवडणूक आहे ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे सगळे पक्ष लढतील किंवा नाही, आपलं काय अनालिसिस आहे? मला वाटतं की हे शक्यच नाहीये. आताच इतकी फाटली म्हणजे वादविवादाचे शाब्दिक त्याचा काही अर्थ वेगळा लावून टाकताल परत त्याची टीका टिपणी माझ्यावर सुरू होऊन जाईल. परंतु मला वाटतं आता शब्दाचे इतके बाण, इतके ताण, इतक्या मोठ्या परिणामावर मला दिसतंय तर ही वज्रमूठ मी गेली त्याच्या सभाही रद्द झाल्या आणि आता पुढच्या निवडणुकीमध्ये त्यांचे वादविवाद किती टोकाला जातील याचा काही अंदाजा लोकलमध्ये उमेदवारी देताना घेताना वाटताना मग ते सर्व समीकरण जुळणार नाही मला असं वाटतंय, आणि ते जुडले बी तर आमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. सत्तासाहेब, एक असा मतप्रवाह आहे की जे आमदार अपात्र होतील त्यांच्या जागेवर प्लॅन बी म्हणून राष्ट्रवादीला जवळ करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तुम्ही याच्याकडे कसं बघता? आता हे पहा, आमचे कॅप्टनच गेले तर बाकी काय बघण्याचा प्रश्न असतो त्याच्यामध्ये. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आमचे मुख्यमंत्री 16 मध्ये मी बी आहे,
असं तुम्हाला आठवण करून देऊ लागलो का बी असो का सी असो कोणताही प्लॅन शेवटी ज्याला राजकारण करायचं आहे तो त्याचे प्लॅन बांधत असतो त्याच्या प्लॅनप्रमाणे चालतं किंवा नाही चालतं याच्याबद्दल मला सांगणं उचित होणार नाही. परंतु आमचं आता सन्माननीय सुप्रीम कोर्ट महोदय जे निर्णय देतील ते निर्णय सर्वाला मान्य राहील. शेवटी देशाचा सुप्रीम कोर्ट आहे आणि सुप्रीम कोर्टाचा याच्यामध्ये आम्ही राहिलो तरी इतिहास राहणार, आम्ही गेलो तरी इतिहास लिहिला जाणार. आमचे पन्ने इतिहासमध्ये लिहिण्यासारखे राहतील. या 16 लोकांचा जो रुलिंग राहील तो देशासाठी लागू होईल आणि सुप्रीम कोर्ट हा देशाचा सुप्रीमो आहे. त्या पद्धतीने त्यांनी जे निर्णय दिला ते निर्णय आम्ही सहज हसता खेळता मान्य करू. मला काही धाक आपली वाढती का आपली लोकल गाडी हात दाखवा गाडी थांबवा ज्याला धाकधूक वाढती ज्याला काही आपण असा एक कुत्रा निशाणीवर बी लढलो सत्तार आमदार पक्का तर मग काय बियाचं काय कारण आहे का म्हणजे पक्ष महत्वाचा नाही. नाही 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 मी माझा बोललो मुख्यमंत्री मोदी माझ्या सभेमध्ये बोलले 30,000-40,000 लोकांमध्ये बोलले. सन्माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं जे सिल्लोडच्या सभेमध्ये त्याची मी आठवण करून देऊ लागलो. तुम्हाला आठवण राहत नाही पत्रकार नाशिकचे वेगळे संभाजीनगर तुम्ही होते तुम्ही मग लगेच सांगायचं यांना का होते आणि ते पण होते मग त्यांना माहीत कसं नाही ते म्हणले पक्ष महत्वाचा आहे. अरे मी महत्वाचा अरे आता कसं आहे मी पहिलेच बोललो का आमचे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. त्यांनी ज्या पार्टीत सांगितलं त्या पार्टीचा त्यांनी सांगितलं इथेच उभं राहा इथेच उभं राहू. शेवटी कोणाला तरी एखाद्या नेत्यावर विश्वास ठेवला. पहिले आमचे अशोक चव्हाण साहेब माझे एक नेते होते त्यानंतर आता जे सध्या आता जे नेते आहेत ते आमचे सर्वांचे माझे एकटेच नाही सर्वांचे नेते एकनाथ शिंदे साहेब ते जे निर्णय घेतील त्यांनी सांगितलं चला इकडं चला तिकडे त्यांनी सांगितलं राहा इथं राहा इथं. मी आता मी काही जुना शिवसैनिक नाही आहे म्हणून मला काही शिवसेना इतकी माहीत बी नाही. परंतु मी काँग्रेसचा 25 वर्ष आमदार होतो. यावेळेस काँग्रेसच्या माध्यमातून आमचे पालकमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जे यावेळेस होते ते एक विश्वासू माणूस शब्द देणारा शब्द पाळणारा माणूस म्हणून त्यांची जी प्रतिमा आहे त्यांच्या विश्वासावरच मी शिवसेनेत आलो. मी पहिलेच बोललो मी मला लोक शिवसेना विचारतात पुरी माहीत बी नाही मला शिवसेना. मी पहिलेच बोललो का मी 2.5 वर्ष अगोदर पहिले शिवसेनेत गेलो त्यानंतर आता ओरिजिनल शिवसेना दोघांची होती त्यामध्ये आम्हाला इलेक्शन कमिशनरने सांगितलं आता परवानगी दिली आम्हाला का झेंडा आमचा आहे धनुष्य बाण आमचा आहे तर ती दिली तर पुढचंही येईल असं मला वाटतं आता ती परवानगी मिळाली ही परवानगी मिळेल. आमच्याकडे 40 आमदार आहे 13 खासदार आहे अशा पद्धतीने मेजॉरिटीमध्ये ओरिजिनल शिवसेना आता एकनाथ शिंदे साहेबाची आहे. हे जे मी तुम्हाला बोलू लागलो ते जे आम्हाला निवडणूक आयोगाने जे चिन्ह वाटप केलं पक्षाचं नाव वाटप केलं आता आम्ही शिवसेना आहे. तुमचे कोणी लोक तर म्हणतात ती शिवसेना आता त्यांच्यामध्ये शिवसेना म्हणजे आता आमचीच शिवसेना आहे म्हणून आमच्या शिवसेनेमध्ये शिवसेना बोललो की मला एकनाथ शिंदे साहेबच दिसतात. आता तुम्ही जनतेचं मन आणि तुमचं मन दोघांच तपासून घ्या आणि आम्हाला सांगा आम्ही त्या पद्धतीने बोलू मग पुढच्या वेळेस. आता जनता म्हणजे मी बी जनतेमध्ये असेल ना. मी ज्यावेळेस 4 लाख लोकांचा नेतृत्व करतो तर जनता आमच्या गावात बी असेल ना. ऐका ना खुश ऐका दादा दादा नाही दादा आता आमचा रिझल्ट लागला तुम्ही जिल्ह्याचा रिझल्ट पहा यांनी जे सांगितल्याप्रमाणे का कृषी उत्पन्न अरे समोर तुम्ही इकडे या ना समोर असंच लफडा होतो एकूणतरी तुम्ही समोर बोलतात हे इकडे ओढतात आता इकडे नाही पाहिलं तर पाठ फिरवली असं होतं अर्थ. आमच्याकडचे जिल्ह्यामधला जो रिझल्ट लागला तुम्ही जिल्ह्यामधला आमचा संभाजीनगर औरंगाबादचा रिझल्ट पहा 100% आमचा लागलेला आहे 100% आम्ही जागा जिंकलेल्या आमच्या जिल्ह्यापुरत्या. आता महाराष्ट्रामध्ये कुठं कमी काही खुशी काही गम लेकिन आम्हाला तर तो पुरी खुशी आहे. याच्यासाठी आम्हाला जो कौल दिला लोकांनी जिल्ह्यामध्ये मला वाटतं का आम्हाला शिक्कामोर्तब केला का आम्ही जे निर्णय घेतला तो जनतेचा मधला निर्णय आहे. आमची बी जनताच आहे ती जनता त्याला समजून तुम्हीही त्याला तुमच्या माध्यमातून त्याला वाचा फोडावी हीच तुम्हाला हात जोडून नम्र विनंती. उद्धव ठाकरे कोकणामध्ये सभा घेणार आहेत त्याच्यासोबतच्या सगळ्या त्या लोकांना भेटणार आहेत त्याच दिवशी नारायण राणे सुद्धा त्या ठिकाणी त्या गोष्टीला विरोध करायला जाणार आहेत. एकूणच या सगळ्या वादाकडे कसं बघताय तुम्ही उद्धव ठाकरेंच्या सभेकडे कोकणात? नाही सभा घेणं त्यांचा तो कर्तव्य आहे त्यांची पार्टी आहे त्यांनी स्वतः एक स्थापन केलेली आहे त्यांनी करावी. परंतु त्या ठिकाणी एकीकडं तुम्ही पाहिलं का सर्व टीका टिप्पणी करतात शिंदे साहेबावर किंवा देवेंद्रजीवर
का इथं नवीन कारखानदारी येत नाही, जी आली ती चालल्या जाते, त्याचे कारण काय हेच आहे की जे मंजूर आहे ते काम होऊ देत नाही. ज्या कारखान्यासाठी ज्या काही योजना असतात, केंद्र सरकारचे असो राज्य सरकारचे, जो प्रायव्हेट व्यापारी असो उद्योगपती असो, कोणीही उद्योगासाठी ज्यावेळेस या महाराष्ट्राच्या भूमीवर येतो त्याची अपेक्षा असतात का मला त्रास होणे, त्याची अपेक्षा असतात का मी जे कारखाना उघडला त्याचा फायदा. आपण प्रत्येक वेळेस हे राजकारण करा, आता ती जागा कोणी स्पॉट फिक्स केला गेल्या सरकारने, गेल्या सरकारचे चीफ कोण होते, उद्धवसाहेब होते. उद्धवसाहेबांनीच तो एक पत्र दिला आणि त्या ठिकाणी त्यांनी ती जागा निश्चित केली. म्हणजे साहेबांनी ज्यावेळेस केली त्यावेळेस सर्व शिवसेनेचे त्या काळातले आज जे विरोध करू लागले ते खुश होते. आता तेच त्यांनाच विरोध करू लागले आणि त्यांनाच त्या ठिकाणी बोलू लागले. त्यांनी त्या पत्रात असं म्हटलंय की लोकांवरती दगडा मारा, लोकांवरती लाठ्याकाठ्या चालवा, बंदुका चालवा असं मी म्हटलेलं नव्हतं. अरे बाबा, असं कधी लेखी आदेश जगामध्ये कोणत्याही देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये कोणत्याही नेत्याचा पाहिला का तुम्ही? का अशा पद्धतीने दगड मारू नका, हे मारू नका, हे तर एक मिनिट का ना, हे जे ऐका ना साहेब, त्यांनी जी वस्तुस्थिती ती त्या ठिकाणची जागा निश्चित केली होती त्याच ठिकाणी काम चालू होऊ लागला आणि कामाला विरोध करूनही अशी माझी त्यांना सर्व पक्षाच्या लोकांना हात जोडून नम्र विनंती आहे. शेवटी आपण जे राज्यासाठी जी आपली आवश्यकता आहे ती आहे की विविध भागातून विविध एरियामध्ये नाशिक असेल किंवा विदर्भ असेल किंवा खान्देश असेल मराठवाडा असेल किंवा कोकण असेल या ठिकाणी नवीन उद्योग यावे. पण उद्योगपतींना अशा पद्धतीने अशी सर्व घोळ घातला तर मला असं वाटतं की नवीन उद्योग येणार नाही. परत मग सरकारला बदनाम करण्यासाठी जे काही लोक शब्द वापरतात त्याचा वापर होईल. माझी सर्व पक्षाच्या नेत्यांना हात जोडून नम्र विनंती आहे की त्याला त्यांनी पॉलिटिकल राजकारणी विषय बनू नये, जे काम तिथे चालू आहे त्याला चालू ठेवावं. थँक्यू. बजरंग बली म्हणा आणि मतदान करा. जय महाराष्ट्र बोला आणि महाराष्ट्रात मतदान करा. नाही, अजून त्याच्याबद्दल काही अंतिम निर्णय झाला नाही, कारण की हे जे करायचं आहे याचा अधिकार सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला, मुख्यमंत्री महोदयाच्यावर अंतिम निर्णय घेतील, ते माझा विषय नाही. मी कसं आहे, चर्चा अनेक होतात परंतु सर्व चर्चा काही अशा नाही. शेवटी याला अंतिम रूप देण्याचा अधिकार जो आहे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयाला, त्यांना तुम्ही विचारलं तर निश्चित त्याचं उत्तर ते देतील. नवीन जिल्ह्याचा निर्मिती करणं नाही, अजून त्याचा निर्णय मी आता सन्माननीय पत्रकार बांधवांनी जे विचारलं त्याच पद्धतीने माझी एकच विनंती राहील की याच्याबद्दल खुलासा, याच्याबद्दल सत्यता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयाला आपण विचारले तर 58 होणार का जास्त होणार ते देतील. मला असं वाटतं मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मला तुम्ही या संकटामधून एखादा माझ्या शब्दातून असा शब्द काढू नये का तीच ब्रेकिंग न्यूज. आणि शेवटी मैंने पहिलेही बोला की किसी दोस्त गुन्हा तो सबसे होते आहे, गलतियां सबसे होती है, किसी की छप जाती है किसकी छुप जाती है. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.